आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। 10वी 12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 10वीच्या विद्यार्थ्यांनी जवळपास 12.5 लाख तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी 13.5 लाख अर्ज भरल्याची बातमी समोर आली आहे। कोरोना प्रादुर्भावाच्या 2 वर्षानंतर पुढील वर्षाची 10वी 12वीची परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्यात येणार आहे। 10वी 12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून 12वीसाठी 13.5 लाख तर 10वीसाठी 12.5 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले आहे। अर्ज भरण्यात मुंबई आणि पुणे विभागाने आघाडी घेतली असून अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का यंदा वाढणार असल्याचं दिसून येत आहे। राज्य मंडळाने 10वी 12वीचे संभाव्य वेळापत्रक अगोदरच जाहीर केले आहे। त्यानुसार 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 दरम्यान घेण्यात येणार आहे तर 10वीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे। हे जरी संभाव्य वेळापत्रक असले तरी यात फारसा बदल होणार नसल्याची माहिती समोर आली आहे। 12वीसाठी आता नियमित शुल्क देऊन 25 नोव्हेंबर तर विलंब शुल्क देऊन 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। राज्य मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार 10वी 12वीच्या परीक्षा आता प्रचलित पद्धतीनंच घेण्यात येणार आहेत। त्यामुळे गेल्या वर्षी देण्यात आलेल्या शाळा तेथील परीक्षा केंद्र अभ्यासक्रमात 25% कपात आणि पेपर लिहिण्यासाठीचा वाढीव वेळ या सुविधा रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने तयार केलेल्या पूर्वीच्या नियमानुसारच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।